तत स्विच ऑफ मेकॅनिझम, स्विच ऑफ मेकॅनिझम, स्विच ऑफ कोणासाठी? लॅक्टोज मेटाबॉलिझम साठी. म्हणजेच या ओपेरॉन कॉन्सेप्ट मध्ये जे काही स्ट्रक्चरल जीन आहेत, हे स्ट्रक्चरल जीन इथं काय होणार नाहीत? एक्सप्रेस होणार नाहीत. एक्सप्रेस होणार नाहीत याचा अर्थ काय? हे प्रोटीन तयार करणार नाही. याचाच अर्थ काय? स्ट्रक्चरल जीन एन्झाईमचं प्रोडक्शन करणार नाही. म्हणजे एन्झाईमच्या प्रोडक्शनसाठी कशाची गरज असते? मेडियमची गरज असते. आणि हे जे मेडियम आहे हे कोणत्या फॉर्ममध्ये आहे? लॅक्टोजच्या फॉर्ममध्ये आहे. म्हणून लॅक्टोजला इंड्युसर असंही म्हटलं जातं, लॅक्टोजला इंड्युसर. आता हे मेडियम विदाउट लॅक्टोज आहे म्हणून याला ॲबसेंट ऑफ इंड्युसर किंवा ॲबसेंट ऑफ लॅक्टोज असंही म्हटलं जातं. इथं लॅक्टोज मेकॅनिझम होत नाही, ते मेकॅनिझम स्टॉप केलं कोणी? रेग्युलेटरी जिन. रेग्युलेटरी जिन रिप्रेसर तयार केला. हा रिप्रेसर इथं इनहिबिटरचं काम केला. यानं ही प्रोसेस इनहिबिट केली म्हणजे काय केलं? तेव्हा तो काय झाला? रिप्रेसर प्रोटीन तयार झाल्यानंतर त्याचं बाइंडिंग ऑपरेटरला झालं. ऑपरेटर बरोबर बाइंडिंग झाल्यामुळं इथं जो काही प्रमोटर रिजन प्रेझेंट आहे इथं आरएनए पॉलिमरेज एन्झाइमचं बाइंडिंग झालं नाही, त्यामुळं स्ट्रक्चरल जीन हे काय करू शकले नाहीत? एमआरएनएचं प्रोडक्शन करू शकले नाहीत. आणि एमआरएनए पासून प्रोटीन सुद्धा तयार करू शकत नाही. का? कारण आधी एमआरएनए तयार व्हावा लागतो. इथं एमआरएनए तयार होण्यासाठी आरएनए पॉलिमरेज एन्झाइमचं बाइंडिंग होणं गरजेचं आहे. त्यामुळे इथं काय लिहिलेलं आहे? या रिप्रेसरमुळं वेन द रिप्रेसर बाइंड्स टू ऑपरेटर, रिप्रेसर जेव्हा ऑपरेटरशी बाइंड होतो तेव्हा तो काय करतो? इट प्रिव्हेंट्स आरएनए पॉलिमरेज. आरएनए पॉलिमरेजला तो काय करतो? लांब ठेवतो. कशापासून? फ्रॉम ट्रान्सक्रायबिंग द ऑपेरॉन. म्हणजेच आरएनए पॉलिमरेज जर प्रमोटरशी बाइंड झालं नाही तेव्हा ट्रान्सक्रिप्शन ही प्रोसेस होणार नाही. म्हणजेच काय होणार नाही? एमआरएनएचं प्रोडक्शन होणार नाही. एमआरएनएचं प्रोडक्शन झालं नाही तर पुढे प्रोटीन्स तयार होणार नाही. प्रोटीन तयार होत नाही म्हणून याला म्हणलं जातं स्विच ऑफ मेकॅनिझम. हे स्विच ऑफ मेकॅनिझम म्हणजे काय? प्रमोटर सॉरी रेग्युलेटर आणि ऑपरेटर यांचं बाइंडिंग. हे बाइंडिंग म्हणजे काय? हा रिप्रेसर तयार झाला ना, रिप्रेसर आणि ऑपरेटर याचं बाइंडिंग म्हणजे स्विच ऑफ मेकॅनिझम. याचाच अर्थ स्ट्रक्चरल जीन एक्सप्रेस झाले नाही. एक्सप्रेशन याचा अर्थ काय? फॉर्मेशन ऑफ प्रोटीन. स्ट्रक्चरल जीनला इथं काहीही काम करता आलं नाही. म्हणजेच स्ट्रक्चरल जीनचा कंट्रोल हा कोणाच्या हातात आला? ऑपरेटरच्या हातात आला. ऑपरेटरनी काय केलं? आरएनए पॉलिमरेज एन्झाइम बाइंड होऊ दिलं नाही. त्यामुळे स्ट्रक्चरल जीन ते त्याचं आपलं काम किंवा फंक्शन करण्यामध्ये अपयशी ठरले. याला म्हटलं जातं स्विच ऑफ मेकॅनिझम. हा झाला ॲबसेन्स ऑफ लॅक्टोज मध्ये ई कोलायमध्ये कशा पद्धतीनं काय तयार झालेला आहे हा ओपेरॉन कन्सेप्ट क्लिअर केला. आता पहा, जेव्हा बॅक्टेरियाला लॅक्टोज मीडियममध्ये ठेवलं जातं तेव्हा काय होतं? तर पहा, नेहमीप्रमाणे बॅक्टेरिया लॅक्टोज मीडियममध्ये आहेत. पुढं लॅक्टोज मेटाबॉलिझममध्ये काय होणार आहे? लॅक्टोजचं कन्वर्जन सिम्पल फॉर्म मोनोसॅक्राइडमध्ये होणार, म्हणजे ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज तयार होणार आहे. आता ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज तयार होण्यासाठी सुरुवात कशापासून होते? नेहमीप्रमाणे काय होतं? हा रेग्युलेटरी जीन रिप्रेसर एमआरएनए तयार करतो. तयार झालेला रिप्रेसर एमआरएनए हा एक प्रोटीन तयार करतो. या प्रोटीनचं नाव काय आहे? त्याला म्हटलं जातं रिप्रेसर प्रोटीन. रिप्रेसर प्रोटीन हा रिप्रेसर प्रोटीन हा नेहमी काय असतो? इनहिबिटर असतो. पण जेव्हा बॅक्टेरिया हा लॅक्टोज मीडियम मध्ये त्यांची बॅक्टेरियांची वाढ होत असते तेव्हा काय होतं? हा जो रिप्रेसर आहे हा रिप्रेसर बॅक्टेरियाच्या सायटोप्लाझम मध्ये आलेल्या लॅक्टोज बरोबर याचं काय होतं? बाइंडिंग होतं. याचं बाइंडिंग झाल्यामुळे काय होतं की हा जो रिप्रेसरचा जो शेप आहे तो शेप बदलला जातो. आणि जो बदललेला शेप आहे त्याला म्हटलं जातं इनऍक्टिव्ह रिप्रेसर. इनऍक्टिव्ह रिप्रेसर म्हणजे सुरुवातीला रिप्रेसर एमआरएनए तयार झाला. रिप्रेसर एमआरएनए पासून प्रोटीन ज्याचं नाव आहे रिप्रेसर प्रोटीन किंवा यालाच म्हटलं जातं इनहिबिटर. इनहिबिटर असं नाव काय आहे की जो ही प्रोसेस स्टॉप करत असतो किंवा अडथळा आणत असतो म्हणून याला म्हटलं जातं इनहिबिटर. आता पुढे जेव्हा सेलच्या सायटोप्लाझम मध्ये लॅक्टोज प्रेझेंट आहे, लॅक्टोज हे काय आहे? इंड्युसर आहे असं सांगितलेलं आहे, एक मीडियम आहे. इंड्युसर कोण आहे इथं? इंड्युसर
लॅक्टोज आहे. जेव्हा सेलच्या सायटोप्लाझम मध्ये लॅक्टोज प्रेझेंट असतं तेव्हा काय होतं, तेव्हा हा रिप्रेसर इन हा जो रिप्रेसर प्रोटीन आहे याचं बाइंडिंग ह्या लॅक्टोज सोबत होतं आणि लॅक्टोज सोबत झाल्यामुळं याचा शेप चेंज होतो. म्हणजे रिप्रेसर हा जर या शेपचा जर असेल तर त्याचा शेप कसा होतो, असा होतो. म्हणजे शेप चेंज झाल्यामुळं काय होतं की चेंज झालेला शेप हा कुणाशी कनेक्ट होऊ शकत नाही, ऑपरेटरशी कनेक्ट होऊ शकत नाही, कारण एन्झाइम आणि सबस्ट्रेट यांच्यामध्ये बाइंडिंग होण्यासाठी काय लागतं, लॉक अँड की हायपोथेसिसच्या मेकॅनिझमनुसार आपण शिकलेलो आहोत की त्याच्यामध्ये काय असते, साईट असते की जी ऍक्टिव्ह साईट असते. तशाच पद्धतीने या रिप्रेसरला दोन साईट असतात. कोणत्या दोन साईट? एकतर तो इंड्युसरशी कनेक्ट होऊ शकतो आणि त्याच्यासोबत तो ऑपरेटर बरोबर सुद्धा बाइंड होऊ शकतो. म्हणजे याच्या दोन साईट आहेत पण ॲट अ टाइम तो दोघांना म्हणजे दोन्ही साईडला कनेक्ट होऊ शकत नाही. तो ऑपरेटर आणि त्याच्यानंतर इंड्युसर, म्हणजे इथे इंड्युसर म्हणून कोण काम करते, लॅक्टोज काम करते. म्हणजे एकाच वेळेला तो ऑपरेटर आणि लॅक्टोज यांच्या बरोबर बाइंडिंग करू शकत नाही किंवा अटॅचमेंट करू शकत नाही. ऑपरेटरला बाइंड करण्यासाठी त्याचा एक पर्टिक्युलर शेप असावा लागतो. इथं लॅक्टोजमुळं त्याचा शेप काय झालेला आहे, बदललेला आहे. जेव्हा शेप बदलतो तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, इनॅक्टिव्ह रिप्रेसर. इनॅक्टिव्ह हा पॉईंट अतिशय महत्वाचा आहे. म्हणजे लॅक्टोज मेकॅनिझम स्विच ऑन कधी होतं आणि स्विच ऑफ, या मेकॅनिझमला मी स्विच ऑफ मेकॅनिझम असं सांगितलेलं आहे आणि इकडं स्विच ऑन असं म्हणते. हे स्विच ऑफ का झालं, कारण हा रिप्रेसर ऑपरेटरशी बाइंड झाल्यामुळे हे स्विच ऑफ झालेलं आहे. इकडं स्विच ऑन का झालेलं आहे, इतर रिप्रेसर ऑपरेटरशी कनेक्ट होऊ शकत नाही किंवा बाइंड होऊ शकत नाही. का बाइंडिंग झालेलं नाही, कारण रिप्रेसरचा शेप चेंज झालेला आहे आणि बदललेल्या शेपमुळं हा कोणत्या फॉर्ममध्ये गेला, इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये गेला. म्हणून याला म्हटलं जातं इनॅक्टिव्ह रिप्रेसर. जेव्हा इनॅक्टिव्ह रिप्रेसर तयार होतो तेव्हा तो ऑपरेटरशी बाइंड होऊ शकत नाही. जेव्हा तो ऑपरेटरशी बाइंड होऊ शकत नाही तेव्हा काय होणार, या प्रमोटर साईडला आरएनए पॉलिमरेज एन्झाइम, आरएनए पॉली हे एन्झाइम बाइंड होणार. त्यामुळं ह्या स्ट्रक्चरल जीन काय काम करणार आहे, एमआरएनएचं प्रोडक्शन करणार. या एमआरएनएवरती जेनेटिक इन्फॉर्मेशन कोडेड फॉर्ममध्ये असणार. जेव्हा एमआरएनए तयार होईल तेव्हा काय मिळेल त्यांना, किंवा त्या एमआरएनएला काय म्हटलं जातं, लॅक एमआरएनए. म्हणजे लॅक्टोज मीडियममध्ये हा एमआरएनए तयार झाला म्हणून याला म्हटलं जातं लॅक एमआरएनए. एमआरएनए तयार झाला की या एमआरएनए पासून प्रोटीन तयार होणार, म्हणजेच पॉलीपेप्टाइड चेन तयार होणार. म्हणजेच या एमआरएनए पासून जे प्रोटीन तयार झालेले आहेत किंवा स्ट्रक्चरल जीनचं काम इथं काय होतं, स्टार्ट होतं. स्ट्रक्चरल जीन झेड वाय आणि ए, प्रत्येक स्ट्रक्चरल जीन स्पेसिफिक प्रोटीन तयार करतो. इथं झेड नावाचा जो स्ट्रक्चरल जीन आहे तो एन्झाइम तयार करतो ज्याला म्हटलं जातं बीटा गॅलॅक्टोसाइडेस. आता हे एन्झाइम इथं कशासाठी तयार झालं तर पहा, बीटा गॅलॅक्टोसाइडेस या एन्झाइममुळंच लॅक्टोजचं कन्वर्जन ग्लुकोज आणि गॅलॅक्टोजमध्ये होत असतं. म्हणजेच हे डिग्रेडेशन करण्यासाठी इथं या एन्झाइमची गरज असते, म्हणून हे एन्झाइम काय होत असतं, सिक्रेट होत असतं. डायजेशन हा टॉपिक शिकवत असतानाही मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलेला आहे, जेव्हा ज्या एन्झाइमची गरज असते तेव्हाच ते एन्झाइम सिक्रेट होत असतं. आणि हे एन्झाइम सिक्रिशन आपण ओव्हरऑली किती सहज सांगतो की कार्बोहायड्रेट डायजेशनसाठी हे एन्झाइम लागतं आणि हे एन्झाइम जेव्हा आपण कार्बोहायड्रेट डाएट घेतो तेव्हा सिक्रेट होतं. पण हे सिक्रेट होणं म्हणजेच हे काय आहे, एक प्रकारचं एक्सप्रेशन आहे. आणि हे जे एक्सप्रेशन आहे हे कोणाचं आहे, जीनचं एक्सप्रेशन आहे. म्हणजे झेड नावाचा जीन जो स्ट्रक्चरल जीन आहे जो बीटा गॅलॅक्टोसाइडेस हे एन्झाइम काय करतो, सिंथसाइज करतो. आणि या सिंथसाइजमुळं काय होतं, लॅक्टोज इज कन्वर्टेड इंटू ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज. पुढं वाय जीन हा काय करतो, जे एन्झाइम सिक्रेट करतो त्याला म्हटलं जातं परमिएज. आता परमिएजमुळं काय होतं, जे काही सराउंडिंग मीडियममध्ये लॅक्टोज प्रेझेंट आहे हे लॅक्टोज सेलच्या सायटोप्लाझममध्ये, म्हणजे हे लॅक्टोज एन्व्हायरमेंटकडून सेलच्या आतमध्ये काय होत असतं, ट्रान्सफर होत असतं. ही ट्रान्सफर होण्याची जी प्रोसेस आहे ज्याला म्हटलं जातं परमिएबिलिटी असं म्हटलं जातं. ही परमिएबिलिटी वाढवण्याचं काम, कुणाची परमिएबिलिटी, सेलची. म्हणजे सेलच्या मधल्या कोणत्या पार्टची, सेल वॉल आणि सेल मेम्ब्रेन यांची परमिएबिलिटी या परमिएज एन्झाइममुळं वाढते. याचा अर्थ काय, सराउंडिंग मीडियममध्ये जे लॅक्टोज प्रेझेंट आहे हे सेल वॉल आणि सेल मेम्ब्रेन क्रॉस करून सेलच्या सायटोप्लाझममध्ये जातात आणि हे जाण्यासाठी कशाची गरज असते,
परमिएज या एन्झाईमची गरज असते. ह्या एन्झाईममुळे जास्तीत जास्त लॅक्टोज हे सेलच्या सायटोप्लाझममध्ये जातं. जेव्हा लॅक्टोज सेलच्या सायटोप्लाझममध्ये जातं तेव्हा जास्तीत जास्त रिप्रेसर तयार होतात. मग ते इनॲक्टिव्ह रिप्रेसर तयार होतात. इनॲक्टिव्ह रिप्रेसर तयार झाले की परत काय होतं, जेवढं लॅक्टोज आलेलं आहे त्याचं कन्वर्जन ग्लुकोज आणि गॅलॅक्टोजमध्ये केलं जातं. कोणाच्या मदतीनं? बीटा गॅलॅक्टोसाइडेज या एन्झाईमच्या मदतीनं. आणि तिसरा जो स्ट्रक्चरल जीन आहे की जो काय आहे, टास असेटाइलेज आहे, जो असेटाइल ग्रुप ट्रान्सफर करण्याचं काम करतो. म्हणजेच इथं आपला लॅक ओपेरॉन हा कन्सेप्ट क्लिअर होतो. पण पुन्हा एकदा रिवाइज करते, लॅक ओपेरॉन याचा अर्थ हे एक लॅक्टोज मेटाबॉलिझम आहे. या लॅक्टोज मेटाबॉलिझममध्ये लॅक्टोजचं डिग्रेडेशन केलं जातं. लॅक्टोज ही एक डायसॅक्राइड आहे. या डायसॅक्राइडचं कन्वर्जन मोनोसॅक्राइड म्हणजे ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज. आता हे मेकॅनिझम आपण कशासाठी पाहिलेलं आहे, तर जीन एक्सप्रेशन आणि रेग्युलेशन याच्यासाठी पाहिलेली आहे. म्हणजे जीन एक्सप्रेस जर झाले तर एन्झाईम तयार होईल, जीन एक्सप्रेस झाले नाही तर एन्झाईम तयार होणार नाही. म्हणजे एन्झाईम तयार होण्याची प्रोसेस ही कशावरती डिपेंड असते, इंड्युसरवरती डिपेंड असते. या मेकॅनिझममध्ये इंड्युसर म्हणून कोण काम करतं, लॅक्टोज काम करत असतो. आता जर इंड्युसर प्रेझेंट असेल, दुसरी डायग्राम, इंड्युसर प्रेझेंट असेल तरच प्रोडक्शन ऑफ प्रोटीन होईल. प्रोडक्शन ऑफ प्रोटीन हे काम कोणाचं आहे, स्ट्रक्चरल जीनचं आहे. स्ट्रक्चरल जीन आरएनए पॉलिमरेज एन्झाईमच्या मदतीनं काय करत असतात, लॅक किंवा लॅक्टोज एमआरएनएचं प्रोडक्शन करत असतात आणि एमआरएनए पासून प्रोटीन तयार करत असतात. प्रोटीनमध्ये किंवा स्ट्रक्चरल जीनमध्ये झेड हा स्ट्रक्चरल जीन बीटा गॅलॅक्टोसाइडेज हे एन्झाईम तयार करतो. या एन्झाईममुळं लॅक्टोजचं डिग्रेडेशन होतं ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज. वाय हा परमिएज एन्झाईम तयार करतो आणि परमिएज एन्झाईममुळं सेलची परमिएबिलिटी वाढवली जाते. आता जेव्हा लॅक्टोज मीडियम प्रेझेंट नसताना सुद्धा काही प्रमाणामध्ये परमिएज हे सेलच्या सायटोप्लाझममध्ये, म्हणजे फार कमी प्रमाणामध्ये सेलच्या सायटोप्लाझममध्ये परमिएज हे एन्झाईम प्रेझेंट असतं. पण हा परमिएज एन्झाईम प्रेझेंट जरी असलं तरी लॅक्टोज मेकॅनिझम होत नाही. परमिएज एन्झाईम थोड्या प्रमाणामध्ये प्रेझेंट आहे पण लॅक्टोज मेटाबॉलिझम होत नाही. जेव्हा याला मीडियम किंवा इंड्युसर हा लॅक्टोज बेस मिळतो तेव्हाच परमिएज एन्झाईमची ॲक्शन वाढत असते. म्हणजेच लॅक्टोज मिळाल्यानंतरच परमिएबल परमिएज एन्झाईम सिक्रिट होतं असं नाही. हे जास्त प्रमाणामध्ये सिक्रिट होतं जेव्हा मीडियम मिळतं. पण काही प्रमाणामध्ये परमिएज एन्झाईम हे सेलच्या सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट असतं. जेव्हा त्याला इंड्युसर मिळतो प्रॉपर तेव्हा परमिएज एन्झाईमची काय वाढते, म्हणजे इथं कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि परमिएबिलिटी सुद्धा सेलची जास्त प्रमाणात वाढते. आणि जेव्हा परमिएबिलिटी वाढते तेव्हा बीटा गॅलॅक्टोसाइडेज एन्झाईममुळे लॅक्टोज मेटाबॉलिझम काय होतं, कम्प्लीट होतं. म्हणजे इथं लॅक्टोज हा इंड्युसर म्हणून काम करत असतो. आता इथं फक्त लॅक्टोज सांगितलेलं आहे, मे बी हार्मोन असू शकतं, एखादं केमिकल असू शकतं. म्हणजे इंड्युसर हे अनेक प्रकारचे असू शकतात. हे झालं या मेकॅनिझमला म्हटलं जातं स्विच ऑन मेकॅनिझम. म्हणजे इथं प्रोटीन फॉर्मेशनचे मेकॅनिझम हे स्टार्ट झालेलं आहे किंवा लॅक्टोज मेटाबॉलिझम हे स्टार्ट झालं म्हणून याला म्हटलं जातं स्विच ऑन. स्विच ऑन का झालं, रिप्रेसरचा शेप बदलल्यामुळे. रिप्रेसरचा शेप का बदलला, इंड्युसरमुळे रिप्रेसरचा शेप बदललेला आहे. म्हणजेच या मेकॅनिझममध्ये आपण शिकलो की स्ट्रक्चरल जीनची ऍक्टिव्हिटी ही कुणाच्या हातात आहे, ऑपरेटरच्या हातात आहे. आणि ऑपरेटर जीनला रेग्युलेट करण्याचं काम हे कुणाचं आहे, रेग्युलेटरी जीनचं आहे. कारण रेग्युलेटरी जीनला प्रमोटर साईट आहे, त्यामुळं तो एक असा एक प्रोटीन तयार करणार आहे, त्याचं नाव आहे रिप्रेसर प्रोटीन किंवा याला इनहिबिटर प्रोटीन असं म्हटलं जातं. आणि जेव्हा इनहिबिटर प्रोटीन तयार असतो, हा जेव्हा ॲक्टिव्ह असतो तेव्हा तो प्रमोटर साईडला बाइंड होतो. आणि प्रमोटर साईडच्या बाइंडिंगमुळं स्ट्रक्चरल जीनची ॲक्टिव्हिटी किंवा एक्सप्रेशन स्टॉप होते, तेव्हा त्याला म्हटलं जातं स्विच ऑफ मेकॅनिझम. म्हणजेच जीन एक्सप्रेशन आणि रेग्युलेशन या पॉईंटमध्ये आपण जो लॅक ओपेरॉन हा जो कन्सेप्ट पाहिला याच्यावरती तुम्हाला शॉर्ट नोट विचारली जाऊ शकते एक्झाममध्ये, किंवा या डायग्रॅम दिल्या जातात आणि या डायग्रॅमॅटिक या डायग्रॅमवरून आपल्याला इथं जर काय असेल, गॅप जर असेल तर हा गॅप आपल्याला फिल करायला सांगितलं जातं. म्हणजेच प्रत्येक या डीएनएचा जो सेगमेंट आहे याच्यामध्ये जे काही ओपेरॉनमधले जे काही कन्सेप्ट सांगितलेले आहेत, प्रत्येक जीनचं लोकेशन हे इथं ठरलेलं आहे. स्ट्रक्चरल जीन हे काय असणार आहे, हे सरळ असणार आहेत. स्ट्रक्चरल जीनच्या बाजूला ऑपरेटर असणार आहे, ऑपरेटरच्या बाजूला प्रमोटर आणि प्रमोटरच्या बाजूला रेग्युलेटर आणि रेग्युलेटरची स्वतःची साईट प्रमोटर, हे याच सिक्वेन्सने लिहावं लागतं.
याच सिक्वेन्सनी लिहावं लागतं. समजा हे जर डायग्राम मध्ये लिहिलेलं जर काहीच नसेल आणि या डायग्राम मध्ये असं फक्त दाखवलेलं असेल तर याचं मिनिंग विचारलं जातं. तयार होणारा हा रिप्रेसर आहे, इथं एमआरएनए दाखवला, सॉरी इथं एमआरएनए दाखवला आणि एमआरएनए पासून हे रिप्रेसर प्रोटीन दाखवलं आणि त्याच्यानंतर याचं बाइंडिंग जर ऑपरेटरशी असेल तर याला स्विच ऑफ मेकॅनिझम असं म्हटलं जातं, किंवा इन ॲबसेन्स ऑफ इंड्युसर असंही या मेकॅनिझमचं नाव आहे. म्हणजे इथं इंड्युसर जर ॲबसेंट असेल, दोन डायग्राम दिल्या, ही ए डायग्राम आहे, बी डायग्राम आहे, याच्यामध्ये रायटिंग काहीच नाही, फक्त बाइंडिंग जर ऑपरेटरशी जर असेल तर काय झालं, स्विच ऑफ मेकॅनिझम किंवा इन ॲबसेन्स ऑफ इंड्युसर. इकडं बाइंडिंग जर नसेल तर काय आहे, स्विच ऑन मेकॅनिझम. बाइंडिंग का नाही, रिप्रेसरचा शेप बदलला. म्हणजे अतिशय सोप्या, म्हणजे प्रत्येक गोष्टी इथं सोप्या करून सांगितलेल्या आहेत की या लॅक ऑपरेंडमध्ये. मला असं वाटतं की हा कसे आता तुम्हाला अवघड वाटणार नाही. नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचा पॉईंट पाहूया.